मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची एकजूट घडवणाऱ्या मरोज जरांगे पाटलांची जीप घसरू लागलेली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचा त्यांनी पनवती असा उल्लेख केला आहे. छगन भुजबळ हे पनवती आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊ नये असा सल्लाही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले तर शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल असा टोलाही लगावला आहे. मंत्री शेतावरती गेल्यावर चांगलंच होतं असं नाही, प्रशासनानं शेतकऱ्यांना मदत देऊ शकतं असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांनी लायकी नसलेल्यांच्या हाताखाली मराठा तरुणांना काम करावं लागतंय असं वक्तव्य केलं होतं. आता त्यानंतर त्यांनी भुजबळांना पनवती म्हटलंय. जे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलतो आणि घटनेच्या पदावर बसल्यानंतर जातीवाद करून जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, अशा माणसांबद्दल काय बोलायचं? त्यांनी जायला नाही पाहिजे, कारण व त्या जमीनवाल्याच्या मागं याची साडी जाती लागेल सगळी, कारण हा माणूस म्हणजे पनोती असल्यासारखा खेळ पण चांगला नाही आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलणं आम्हाला नकोच वाटतं, कारण ते त्याला महत्त्व द्यायची गरज नाही. मंत्री गेल्यावरच शेतकऱ्यांचं चांगलं होतं असं काय नाही. प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करायला पाहिजे. धोका पंचनामे करतो का तिथे? तो जातो त्यांचंच वावर तुडून माघार येतो, ते जातो कशाला तिथं? प्रशासन आहे ना, प्रशासनाने पंचनामे करून तातडीनं अहवाल द्यायचा आणि शेतकरी वाचवायचा. आणि सरकारला विनंती, शेतकरी वाचवा, त्याला मरू देऊ नका. त्याला निसर्गाने घेरलेलं आहे, सुरुवातीला येत नाही, नंतर आला पिकं इकडून तिकडून, तर पिकं तुडून चालले आहेत, पुरता घायल झाला आता शेतकरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.